अवकाळी पावसामुळे बाजारामध्ये फुलांचे भाव वाढले. उद्या दसरा असल्याने झेंडूच्या फुलांना फार महत्त्व आहे आणि त्याप्रमाणेच आपट्याची पाने, गव्हाच्या कोंब्या यांना देखील महत्त्व आहे. सध्या बाजारात झेंडूंचा दर 120 रुपयांपासून 180 रुपये किलो असा असून आपट्याची पानं ही 20 रुपये जोडीपासून 80 रुपये जोडीपर्यंत गेली आहेत. ठाणे शहरातील फुलबाजारामध्ये आदिवासी महिलांनी फुलांच्या माळा बनवून देखील विकायला आणल्या असून त्या माळांची किंमत 30 रुपये मीटरपासून ते 80 रुपये मीटरपर्यंत गेली आहे. फुलांचे भाव वाढल्याने हा भाव वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. तरी देखील सणाच्या तोंडावर नागरिक फुले खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. मार्केटमध्ये ग्राहकांचं पक्ष तसं भरपूर आहे सर. परत मागच्या वेळी गोंड्याचे मार्केट थोडं पावसामुळे ह्या आता जरा वातावरण जरा हे झालंय, त्यामुळे भिस्का माल दुसरा मालामध्ये फरक झाला आहे. चांगल्या मालमध्ये असेल तर बाजार जरा दराचा वाढ वाढला गेलेला आहे. आणि थोडंफार म्हणजे कसं काही गोष्टी असं पावसाने सेवन द्या गोंडे भिजलेला माल असेल तर तिकट नाही म्हणजे गोंड्याचं नुकसान होणं पण याचं भरपूर शक्यता असते. थोडं काय असं सुका माल असेल त्या सुका मालाचा बाजार रेट चांगला असतो. आता गोंडे हाय चालले जाते मार्केटला घेऊ तसे 100 आहे 120 आहे 200 घेऊ तशा क्वालिटीचा माल आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.